नमस्कार, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2016 भाग क्रमांक 3 आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये जनरल ऑप्शन्स आणि कंडिशनल फॉर्मॅटिंग याविषयी आपण माहिती घेणार आहोत, आणि फॉर्मॅटेज टेबल्स आणि सेल स्टाईल्स पण. ठीक आहे मित्रांनो, हे जनरल ऑप्शन म्हणजे काय, तर ज्यावेळेस या रोज आणि कॉलममधला जो तुम्ही टेक्स्ट लिहाल तो सर्व काही जनरल असणार आहे, परंतु या टेक्स्टला तुम्हाला चेंज करता येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं असल्यास नंबर्समध्ये तुम्हाला लिहिता येईल. आता इथे हा तुमचा टेक्स्ट झाला, हा जनरल टेक्स्ट झाला, आणि यानंतर या ठिकाणचा जर टेक्स्ट तुम्हाला असं लिहायचा असेल तर हा नंबर्स वगैरे, हे नंबर्समध्ये टेक्स्ट आलेला आहे. परंतु याच्या काही व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज आपण कशा सेट करायच्या विशिष्ट प्रकारच्या, ते आपण बघू. आपण आता करन्सी आहे, तर करन्सी म्हणजे तुम्हाला चलनामध्ये जर घ्यायचं असेल तुम्हाला, तर $25 हे $25 येईल. आणि जर तुम्हाला आता वाटलं की आता याला अकाउंटिंगमध्ये घ्यायचं आहे तर $25 घेऊया आपण. फक्त दूर डॉलर, या ठिकाणी डॉलरचा साईन हा दूर जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की बाबा डेट घ्यायची आपल्याला, लॉंग डेट, तर डेट जर घ्यायची असेल तर काय करूया आपण, 11/11/2016 घेऊया. म्हणजे ही डेट टोटल आलेली आहे, म्हणजे November 11, 2016 फ्रायडेमध्ये अशी ही लॉंग डेट ॲटोमॅटिक या ठिकाणी दिसून येते. ही झाली याच्या संदर्भात, करन्सीच्या संदर्भामध्ये. आता तुम्हाला जर वाटलं की टाईम घ्यायचा आपल्याला, आता तर टाईमसुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक येत असतो. हे झाले ह्या याच्या या रो आणि कॉलममधल्या या सेलच्या स्टाईल्स झाल्या, सेलची स्टाईल्स आपण याला म्हणूया. आपण या सेलचा व्हॅल्यू हा या ठिकाणी चेंज झालेला आहे दिसून येईल. तुम्हाला जर वाटलं की आता परसेंट घ्यायचे आहेत तर हा परसेंटवर क्लिक करायचा, आणि परसेंटवर क्लिक केल्यानंतर 56% झालं. ठीक आहे, 56% आलेलं आहे, किंवा 67% डायरेक्ट इथं सॉरी परसेंटवर क्लिक करून 67% जर मी लिहिलं तरी 67% हे ऑटोमॅटिक होणार आहे. आता त्यासोबत तुम्हाला आता कंडिशनल फॉर्मॅटिंगची आपण माहिती घेणार आहोत. आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे काय, जर एखाद्या वेळेस तुम्हाला कंडिशन लावायची, तुम्ही निकालपत्रक बनवलं आणि तुम्हाला वाटलं किंवा 60%पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या मुलांची माहिती आपल्याला घ्यायची आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल, हा टेबल सिलेक्ट करायचा आहे. आणि एक मिनिट, हां आपण काय करूया, 45, 50, 60, 62, 65, 66, 66. आता यापैकी तुम्हाला 60%पेक्षा जास्त, आता असे विद्यार्थ्यांची यादी समजा 100-200 असेल तर तुम्हाला हे लावण्यासाठी सोपे जाणार. आता ग्रेटर दॅन 60 crore आपण किंवा 59 समजा, पण 59 वरचे विद्यार्थी जेवढे असतील त्यांना इथे ते 60% येतील समजा. ते सगळे ही या ठिकाणी दिसून येत आहेत. याचा इफेक्ट पण विथ ग्रीन फील विथ डार्क ग्रीन, म्हणजे हे तुम्हाला यांचा कलर पण या ठिकाणी चेंज करता येणार आहे. आता याचपर्यंत तुम्हाला भरपूर काही व्हॅल्यू चेक करता येतील. ग्रेटर दॅन आता 60%पेक्षा आपण 59% ग्रेटर दॅन लावलेलं आहे, लेस दॅन 59 पण लावू शकतो आपण. बिटवीन, इक्वल, टेक्स्ट दॅट कंटेन्स डेट अक्युरिंग, डुप्लिकेट व्हॅल्यूज, जर समजा तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये काही डुप्लिकेट व्हॅल्यू आहे, डुप्लिकेट व्हॅल्यू कोणते आहेत ते चेक करायचे आपल्याला, या ठिकाणी करता येतील. डुप्लिकेट व्हॅल्यूसुद्धा इथं चेक करता येतील. डुप्लिकेट व्हॅल्यू कोणते कोणते, 52, 52, 65, 65 या डुप्लिकेट व्हॅल्यूज ऑटोमॅटिक इथं दिसलेल्या आहेत. तुम्हाला अजून आयकॉन पण सेट करता येतील ह्याचे या पद्धतीनं. आणि त्यासोबत आता आपण बघूया टेबल्स. आता मी हे फास्ट का सांगत आहे, आपली व्हिडिओ फार मोठी लांब होऊ नये आणि कमी वेळामध्ये थोडंसं जास्तीची माहिती तुम्हाला मिळावी. ह्या सोपा भाग आहे एकूण एक्सेलमधला. हा टेबलची व्हॅल्यू आपण या ठिकाणी टेबल्स लावत आहोत. आपण ह्या टेबलला या पद्धतीने आपण वेअर इज द डाटा फॉर युअर टेबल, म्हणजे हा डाटा यापासून इथपासून तर इथपर्यंत आहे या टेबलचा, येस म्हणून केलं आपण. आणि या टेबलला कॉलम्स वगैरे आलेले आहेत ऑटोमॅटिक. हे झालं टेबल, म्हणजे तुम्हाला टेबलची रचना या ठिकाणी पण करता येते. आता ह्यानंतर आपण बघूया आपण सेल स्टाईल्स. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या भागाला स्टाईल द्यायची आहे सेलमधल्या, या सेलला कशी स्टाईल द्यायची हे तुम्हाला या ठिकाणी देता येऊ शकेल या पद्धतीने. तेवढ्याच टेबलला सेल स्टाईल देता येईल. आणि तसं बघा, हे स्केलचा भाग एक आहे या ठिकाणी.
आपण काय करूया आता याला स्केल लावूया आपण. स्केल म्हणजे काय तर तुमच्या या ठिकाणी परसेंटेज वगैरे जे आहे ते तुम्हाला लावता आलं असते तर वेगवेगळे कलर देऊन तुम्हाला या ठिकाणी स्केल आपापल्या नियमानुसार किंवा डाटा बर्स लावता येईल. आणि हे डाटा बर्स हे हा महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की बाबा एखाद्याचा आलेख वगैरे घ्यायचा आहे तर असे आलेखामध्ये आपण 85% असेल तर एवढा डाटा, 60% असेल तर एवढा लांब, म्हणजे हे एक ग्राफ्सप्रमाणे तर दिसून येणार आहे. मित्रांनो, या भागामध्ये आपण बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग, फॉर्मॅटर्स टेबल, सेल्स टाईप्स आणि जनरलची अधिक माहितीसाठी आपण ZPGuruji.com ला संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.